नमस्कार मित्रांनो, आज आपण पु ल देशपांडे यांची अप्रतिम कविता पाहणार आहोत. मित्रांनो, या कवितेला मी कविता म्हणण्यापेक्षा एक हॅपी थॉट्स म्हणून घेतो, कारण मित्रांनो या कवितेमध्ये प्रत्येक कडव्यामध्ये आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे. प्रत्येक कडवं आपल्याला काहीतरी शिकून जातं. तर चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता मी या कवितेला सुरुवात करतो. कवितेचं शीर्षक आहे मीपणा. एकदा मीपणा विकून पहा, कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतक्या दिवस बाळगत होतो. बोलावे तर विचार करून, बोलावे तर विचार करून नाहीतर बडबड सगळेच करतात. बोलावे तर विचार करून नाहीतर बडबड सगळेच करतात. ऐकावे तर अंतकरणातून, ऐकावे तर अंतकरणातून, आरोळी तर सारेच देतात. टिपाव तर अचूक टिपाव, टिपाव तर अचूक टिपाव, नियम तर सारेच धरतात. शिकाव तर माफ करायला, शिकाव तर माफ करायला, राग तर सगळेच करतात. खळगी भरावी तर उपाशी पोटाची, खळगी भरावी तर उपाशी पोटाची, पोट भरून तर सारेच जेवतात. प्यावे तर दुसऱ्यांच्या दुःखाचे विष, प्यावे तर दुसऱ्यांच्या दुःखाचे विष, सुखाची घोट तर सारेच घेतात. जगावं तर इतरांसाठी, जगावं तर इतरांसाठी, स्वतःसाठी तर सगळेच जगतात. ठेवावा तर शत्रूवर पण विश्वास, ठेवावा तर शत्रूवर पण विश्वास, घात तर सारेच करतात. दुःखामध्ये सुद्धा हसत राहावं, दुःखामध्ये सुद्धा हसत राहावं, वेळ तर सर्वांचीच येते. दुःखामध्ये सुद्धा हसत राहावं, वेळ तर सर्वांचीच येते. झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं, राख तर सर्वांचीच होते, राख तर सर्वांचीच होते. मित्रांनो, पु ल देशपांडे यांची ही रचना होती. आपल्याला ही कविता कशी वाटली ते मला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. धन्यवाद.